गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील वदळ तिगाव येथील अवैध वाळू चोरीचा भिंग फोडणाऱ्या पत्रकाराचा वचपा काढण्यासाठी केलेल्या हल्ल्यामध्ये नरेश बोपसे हा पत्रकार गंभीर जखमी झाला होता। या प्रकरणाला न्यूज 15 मराठीने वाचा फोडली। 24 तासाच्या आत पोलिसांनी आरोपीला अटक करून काल म्हणजेच 18 तारखेला एक दिवसाची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे। आमगाव तालुक्यात अनेक ठिकाणी वाळूचे अवैध उत्खनन सुरू झाले, त्यामुळे शासनाच्या कोट्यवधीचा महसूल बुडत आहे। दरम्यान तालुका प्रशासनाने याविरुद्ध मोहीम राबवून जवळपास 1.5 कोटींचा दंड लावला होता, परंतु वाळू चोरांवर याचा काहीच परिणाम झाला नाही। अशा प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी पत्रकार पुढाकार घेतात, परंतु त्यांना कुठेही सुरक्षा नसल्याने माफिया लोक हल्ला करतात। पत्रकार नरेश बोपचे मारहाण प्रकरणाला न्यूज 15 मराठीने समोर आणल्यानंतर पोलिसांनी गजानन रहांगडेले यांना अटक करून त्यांच्या विरोधात भादवी कलम 324, 392, 504, 506 अंतर गुन्हा नोंद करून एक दिवसाच्या न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केली आहे। इतर आरोपींनाही लवकर अटक करून त्यांना जेरबंद करावे अशी मागणी पत्रकार संघटनेने केली आहे। याबाबत लेखी निवेदन पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं असून घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे करत आहेत। न्यूज 15 मराठीसाठी अमरदीप बडगे सह किशोर गडकरी गोंदिया।